पिछले कई सालों से प्रलंबित कामोठे पुलिस थाने को आखिर सिडको की तरफ से हरी झंडी मिल ही गई। बृहस्पतिवार से कामोठे पुलिस थाने की इमारत के निर्माण का शुभारंभ किया गया। कामोठे सेक्टर 7 में बन रही इस इमारत का भूमि पूजन सिडको के अधीक्षक अभियंता वीएस कुलकर्णी एवं कलम्बोली पुलिस थाने के पुलिस निरीक्षक प्रदीप गिरिधर के हाथों हुआ। इस अवसर पर सिडको के कार्यकारी अभियंता श्री माने, सहायक अभियंता श्री देशपांडे, श्री फाटक, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, शेकापक्ष के तालुका सह सचिव शंकर म्हात्रे, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के संचालक गुरुनाथ भोपी, बालाराम चिपलेकर, संतोष म्हात्रे, विजय चिपलेकर, राजेश गायकर, एसके भगत, शिवसेना महिला आघाड़ी की अध्यक्षा सुरेखा बुरुटे, तानाजी पाटिल आदि गणमान्य सहित स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। तकरीबन 2,14,00,000 रुपयों की लागत से बनाए जा रहे इस इमारत के निर्माण की समय सीमा वैसे तो 18 महीनों की है, मगर सिडको के अधीक्षक अभियंता वीएस कुलकर्णी ने अपने बयान में यह भरोसा जताया कि इस इमारत का निर्माण 12 महीनों में किया जाएगा। ये काम साधारण 2,10,00,000 है, 18 महीने पूर्ण कराया प्रमाण मुदत है, पण आमची आमचा प्रयत्न असा राहील की शक्यतो मी 12 महिन्यात पूर्ण करू। म्हणजे रवी पाटलांना विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावं, जेणेकरून लोकांचा त्रास कमी होईल आणि पोलिसांनाही जे इकडे तिकडे बसत आहेत त्यांना एक चांगली बसायला जागा मिळेल आणि त्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे। वहीं पुलिस निरीक्षक गिरिधर ने अपनी प्रतिक्रिया में कहा कि इस पुलिस थाने की इमारत के निर्माण से कलम्बोली पुलिस को काफी हद तक राहत मिलेगी और वो कार्य तत्परता से अपना कर्तव्य निभा पाएंगे। ज्या मनाने त्यांना कळंबोलीला येऊन त्या कंप्लेंट्स देणे किंवा इथं तिकडचा जो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होता तो सोडवणे थोडंसं कळंबोलीवर कठीण होत होतं किंवा लांब पडत होतं, लोकांना अडचणी होत्या, आमच्या पोलिसांवर सुद्धा भरपूर ताण पडत होता। पण आता हे नवीन पोलीस स्टेशन 2-3 वर्षापूर्वी ओपनिंग झालेले, आज भूमिपूजन होते आणि लवकरात लवकर इमारत सुद्धा आणण्यात येईल आणि नंतर इथे पोलीस स्थलांतरित करण्यात येईल। फक्त कामोठे, आसुडगाव आणि खांदागाव या इकडच्या परिसरासाठी हे वेगळं पोलीस स्टेशन अस्तित्व निर्माण होईल, त्याच्यामुळे जनतेला खूपच चांगला सोयीस्कर पडेल आणि पोलिसांच्या साठी सुद्धा येथील लॉ अँड ऑर्डरच्या साठी नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय व्यवस्थित ही जागा निर्माण होईल असं मला वाटतं। इस दौरान पूर्व सभापति प्रमोद भगत ने अपने बयान में कहा कि विधायक विवेक पाटिल के मार्गदर्शन में रविशेठ पाटिल और पार्वती पाटिल के प्रयासों से इस पुलिस थाने की इमारत का निर्माण कार्य पटरी पर लौट आया है। उम्मीद है कि यहां की जनता को अब चोरों लुटेरों से मुक्ति मिलेगी और वो चैन की नींद सो सकेगी। शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेकानंद पाटील साहेब, तसेच जिल्हा परिषदच्या सदस्य पार्वती पाटील आणि मी पंचायत समितीचे सदस्य म्हणून मी स्वतः सिडकोच्या MD सोबत सतत पाठपुरावा करून आणि MD सोबत बैठक घेऊन कामोठा वसाहतमध्ये जो चोरांचा प्रमाण वाढत आहे त्या चोराच्या प्रमाणाला कुठेतरी आला बसावा म्हणून आम्ही सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांनी MD सोबत बैठक घेऊन शिडकोकडनं हा प्लॉट लवकरात लवकर पोलीस चौकीचं काम कसं चालू होईल याचा पाठपुरावा केल्यानंतर आज तो दिवस कामोठ्या वसाहतीसाठी उजाडत आलेला आहे आणि मला खात्री वाटते की हा जो शिडकोचा जो शिडकोली जी पोलीस चौकीचा जो प्लॉट बांधण्यासाठी जी मदत केली ते लवकरात लवकर आता जे रविशेठ पाटील यांनी तो पाठपुरावा केल्यानंतर इथं अनेक कामोठ्या वसाहतमध्ये जास्त प्रमाणात चोऱ्या आहेत, त्या चोऱ्यांना आला घालण्यासाठी आज पोलीस चौकीचं भूमिपूजन झालेलं आहे आणि व्यापारी संघटना आणि आमची जे कामोठ्या वसाहतीतील जे कार्यकर्ते आहेत त्यांना मनापासून आनंद झाला आहे की आज जे पोलीस चौकीचं भूमिपूजन झालेलं आहे ते लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी आशा बाळगतो। शेतकरी कामगार पक्ष हा सतत पाठपुरावा करत असतो आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील यांचे मिस्टर रविशेठ पाटील आहेत, खरोखरच त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, कारण सतत शिडकोच्या साहेबांसमोर जाऊन त्याचा पाठपुरावा करून ही पोलीस चौकीचं काम लवकरात लवकर चालू कसं होईल त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तो दिवस आज आम्हाला कामोठा वसतवाल्यांना बघायला मिळाला।